नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेरा चाळीस तेरा या खताची संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की हे खत कोणकोणत्या खतामध्ये मिक्स करू नये तेरा चाळीस तेरा हे खत पिकाच्या नेमक्या कोणत्या स्टेजला वापरले गेले पाहिजे या खताची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे खताचं ड्रीपमधून वापरायचं प्रमाण किती आणि स्प्रेद्वारे वापरायचं प्रमाण किती कोणकोणत्या कीटकनाशकासोबत हे खत वापरू नये कोणत्या कीटकनाशकासोबत हे खत वापरावे संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत तेरा चाळीस तेरा हे खत जवळजवळ बरेच शेतकरी वापर करतात त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे एकदाच बघा पूर्ण बघा व्यवस्थित बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आपण जे काही दररोज व्हिडिओ टाकतो त्याचे आपल्याला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला लाईक करायला ला 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 मात्र विसरू नका चला तर ओळूया आपल्या मुद्द्याकडे आपण बघू शकता हे माझ्या हातात महादन कंपनीचे कंपनीचे तेरा चाळीस तेरा खत आहे हे सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये एकशे वीस ते एकशे चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला भेटून जाईल तर आपण इतर कंपन्यांचेही वापरू शकतो बऱ्याच मार्केटमध्ये चांगल्या कंपन्या आहे जसं की जुवारीचं चा पण चांगलं आहे इपकोचं पण चांगलं आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपन्या आहे आपण कोणत्याही कंपनीचं आपल्या पिकाला वापरू शकता तेरा चाळीस तेरा या खतामध्ये तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के स्फुरद आणि तेरा टक्के पोटॅश असते तेरा टक्के जे काही नायट्रोजन असते त्यामध्ये चार पॉईंट चार टक्के नायट्रेट स्वरूपात आपल्याला नायट्रोजन मिळते आणि राहिलेले आठ पॉईंट सहा टक्के अमोनिकल स्वरूपात आपल्याला नायट्रोजन पिकासाठी उपलब्ध होते च तेरा चाळीस तेरा या खताद्वारे तर मित्रांनो तेरा चाळीस तेरा या खताचं स्प्रेद्वारे वापरायचं जे प्रमाण आहे ते एकरी एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी आपण मिक्स करून वापरू शकतो हो। तसेच ड्रिपद्वारे याचं प्रमाण आहे मित्रांनो जे काही आपले टमाटो मिरची वांगी वगैरे भाजीपाला वर्गे अशी पिके की जी सर्वसाधारणपणे दाट लागवड याची केली जाते आ, या पिकांसाठी आपण दोन ते चार किलोपर्यंत एकरी वापरू शकतो तसेच जे अशी पिके की ती एकरात फक्त तीनशे चारशे झाडं असतात त्या पिकांसाठी एक ते दोन किलोपर्यंत आपण तेरा चाळीस तेरा एका वेळेस ड्रीपद्वारे वापरू शकतो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेरा चाळीस तेरा हे खत नेमकं कोणत्या खतामध्ये मिक्स करून वापरू नये तेरा चाळीस तेरा हे स्फुरदयुक्त खत आहे याच्यामध्ये स्फुरदचं प्रमाण चाळीस टक्के आहे त्यामुळे मित्रांनो हे खत कॅल्शियम नायट्रेटसोबत वापरू नये तसेच कोणत्याही सल्फेटयुक्त खतासोबत हे खत मिक्स करून वापरू नये जसं की झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट कॉपर सल्फेट मॅग्नीस सल्फेट त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रनसोबतसुद्धा हे खत मिक्स करून वापरू नये त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे खत नेमकं पिकाच्या कोणत्या स्टेजला वापरलं गेलं पाहिजे तर मित्रांनो हे खत पिकाचे फुटवे निघताना आपण वापरू शकतो फुले निघाल्यानंतर फुलांचे फळात रूपांतर होताना हे खत आपण वापरू शकतो त्याचबरोबर मित्रांनो फुले निघण्याच्या अगोदर किंवा फुले निघतानासुद्धा या खताचा वापर आपण आपल्या पिकासाठी करू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे टेक्निकल शेतीविषयक माहिती बघण्यासाठी चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशेकडे सोबत तोपर्यंत नमस्कार